शिवाजींचा छावा, धर्मवीर, स्वराज्य रक्षण करते, संस्कृत भाषेचे पंडित आणि असे अनेक नामाबिरुदे मिळवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांचा आज बलिदान दिन आहे। अनन्वित अत्याचार सहन करूनही धर्मांतर करण्यास स्पष्टपणे नकार देणारे, धर्माभिमानी असणारे संभाजी महाराज एक असामान्य व्यक्तिमत्व होते। अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असामान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा करून शिवाजी महाराजांनंतर सलग 9 वर्ष संभाजी महाराजांनी स्वराज्य टिकवले। मुघल, आदिलशहा, सिद्दी, पोर्तुगीज आणि अंतर्गत शत्रूंचा छडा लावत त्यांना चांगलेच झुंजवले। राजकारण, मुसद्देगिरी, समाजकारण, धर्मकारण यांच्यात मुरलेले संभाजी राजे रणांगणावरचे शेर होते, असे व्याख्यानकार शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रचारक अनिल बापू लाड यांनी व्याख्यानात बोलत होते। चिक्कोडी तालुक्यातील मांजरी येथील स्वाभिमानी मराठा युवा मंच यांच्या वतीने आयोजित धर्मवीर बलिदान मास म्हणजे काय या व्याख्यान मालिकेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंकलीचे महदजी राजे शितोळे सरकार हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून शिवप्रतिष्ठान बेळगाव जिल्हा प्रमुख किरण गावडे, मांजरी ग्रामपंचायत अध्यक्ष पांडुरंग माने, मराठा समाजाचे ज्येष्ठ नागरिक मोहन लोकरे हे उपस्थित होते। व्याख्यानात ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली। स्वराज्य विस्तारण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहिले। गनिमी काव्याचा चपकलपणे वापर करत शत्रूंना झुंजवले। छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे 120 युद्धे केली, मात्र एकाही लढाईत ते कधीही पराभूत झालेले नाहीत। संभाजी राजेंची शत्रूवर चाल करून जायची पद्धत वादळी होती। संभाजी राजांना टक्कर देणारा योद्धा तात्कालिक हिंदुस्थानात नव्हता। शत्रूला ते कधीही सापडले नाहीत, मात्र स्वकीयांनी टाकलेल्या फितुरीच्या जाळ्यात संभाजी महाराज अडकले आणि कैद झाले। त्यामुळे आजच्या समाजव्यवस्थेत आपल्यातील फितुरी टाळा आणि आजच्या युवकांनी संभाजी महाराजे अनेक गोष्टी आत्मसात करणे गरजेचे आहे असे सांगितले। शपथ घेतली, तुम्ही आम्ही अनेक शपथ घेतो कधी पूर्णत्वाला जात नाही, पण शिवछत्रपतींनी शपथ घेतली, हो तुमच्याकडे आता आमचे सगळे धारकरी येत आहेत, रक्ताचा ठसा द्या, कशासाठी खडा पहारा योजना। शिवछत्रपतींनी जर शपथ स्वतःच्या डाव्या हाताच्या मुठीमध्ये उलट्या भाईने तलवार धरली उजव्या। या व्याख्यान मालेचे सूत्र संचालन संतोष चव्हाण यांनी केले, तर स्वागत सुखदेव पाटोळे, तर आभार चंद्रसेन कदम यांनी मानले।